मराठ्यांची तलवा म्हणजे गुजरातच्या दौऱ्यावर तुम्ही पण होतात आणि आता जी लँडस्लाईड व्हिक्टी मिळताना दिसते आणि तिथं पाणीपत होताना दिसते आम आदमी पक्षाचं आणि काँग्रेसचं सुद्धा आपण बघितलं असेल की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा विरोधी पक्षाला असं वाटतं की या देशात भाजप स्वबळावर सत्तेत कधीच येणार नाही पण तीस वर्षानंतर कोणता तरी एक पक्ष स्वबळावर या देशामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला तेव्हापासून तर आत्तापर्यंत भाजपला हरवण्याचे प्रयत्न चालू आहे परंतु आपण बघितलं असेल की आत्ता गुजरातच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये कधी नाही एवढं यश भारतीय जनता पार्टीला मिळालं आप पार्टी त्या ठिकाणी आली आणि भारतीय जनता पार्टीला छेद देण्याचा प्रयत्न केला परंतु कितीही राजकीय पक्ष एकत्र आले आणि भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध उभे राहिले तर या देशामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर या देशातल्या लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि चौदा एकोणीस आणि आत्तापर्यंत झालेल्या ज्या काही राज्याच्या निवडणूक का आहेत त्याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष सर्व जास्त मतं घेऊन विजयी झालेला आहे त्याचप्रमाणे गुजरातमध्ये सुद्धा आज भारतीय जनता पार्टींचे यश मिळवलं त्यामध्ये मोदीजीचं नेतृत्व आणि त्यांच्या कार्यकौशल्यावर जनतेनं या ठिकाणी शिक्कामोर्तब केले आज आपल्याला जरी गुजरात दिसत असलं तरी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतसुद्धा देशामध्ये याच प्रकारची लाट राहून आज तीनशे दोन आहे यापेक्षाही शीट भारतीय जनता पक्षाची निवडणूक येतील हिमाचलमध्ये का अटीतटीची लढाई सुरू आहे कारण असं हिमाचलची पद्धत आहे आज जरी आटीतटीची लढत वाटत असली आत्ता तरी जेव्हा शेवटचे निकाल हाती येतील त्या टायमाला भारतीय जनता पक्ष जिंकलेला असेल परंतु काही राज्यातली प्रथा आहे की एकदा एका पक्षाला आणि दुसऱ्यांदा दुसऱ्या पक्षाला मागच्या वेळेस भाजप होता आता काँग्रेसला थोडी बढत मिळाली सत्तेवर नाही आली काँग्रेस परंतु जेव्हा शेवटचा निकाल हातील तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्ष सत्तेवर आलेला दिसन आपल्याला अच्छा एकच विचारायचं आम आदमी पक्ष आता राष्ट्रीय पक्ष बनलेला आहे एक स्पर्धा निर्माण झालेली आहे की काँग्रेससाठी आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष आप पक्ष हा कधीही आमचा स्पर्धक होऊ शकत नाही आणि त्यांचं इतर विरोधी पक्षाशी जमणं शक्य नाही आहे आणि त्यामुळं असे छोटे मोठे पक्ष एखाद्या राज्यामध्ये विजयी झाले याचा अर्थ ते राष्ट्रीय पक्ष होऊ शकतात आणि झाल्यानंतर ते पर्याय देऊ शकतात असं आजपर्यंत तरी उदाहरण नाही आहे पण मला एक विचारायचं की याचा परिणाम गुजरातच्या निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्रावर होईल का कारण येत्या स्थानिक स्वराज्य मुंबई आहे मुंबईमध्ये गुजराती वोटर्स पण भरपूर भरपूर आहेत बघा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीत पूर्णपणानं भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणार आहे केवळ गुजराती जनता आहे किंवा मतदारी म्हणून नाही तर एकूणच कल भारतीय जनता पक्षाच्या बाजूला आहे हा एकूणच जो कल आहे तो बी जे पीच्या बाजूनं आहे आणि रावसाहेब दानवे हे गुजरातमध्ये सुद्धा गेले होते आणि तिथे प्रचार केला होता आणि म्हणूनच त्यांनी जी लँडस्लाईड व्हिक्ट्री मिळते त्या पाठीमागं कुठेतरी पंतप्रधान मोदींचं आणि भाजपच्या कष्टाचं यश आहे असा दावा केलेला आहे कॅमेरामॅन शिंदे जी मीडिया